वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं आता घुमजाव केलाय. सासरे रामदास तडस यांच्या विरोधातली तक्रार सुनेनं मागे घेतली आहे. या घडीची ही मोठी अपडेट आहे. रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. राष्ट्रवादीनं या वादात उडी घेत रामदास तडस यांच्या सुनेला मदत करण्याची ग्वाहीसुद्धा दिली होती. भाजपच्या प्रदेश नेतृत्वानं सुद्धा याबाबत तडस यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर अवघ्या काही तासातच सूनबाईंनी माघार घेतल्याचं जाहीर केलंय. मी पहिलेही खुश होतो, आत्ताही खुश आहे. मी जे पहिले केलं होतं ते त्यावर ठाम आहे, आजही ठाम आहे, पुढेही ठाम राहू. काही लोकांनी राजकीय सुपारी घेतलेली होती, ती राजकीय सुपारी कंपल्सरी त्यांची मिटून गेली. मी माझ्या वडिलांसोबत गेल्या वर्षभरापासून त्यांनी मला बेदखल केलेलं आहे. माझ्या वडिलांचा माझा कोणताही संबंध नाही आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप हरीश सारडा यांनी केला आहे. त्यामुळे भावना गवळी यांनी शरद पवार आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी असं म्हणत हरीश सारडा यांनी गवळींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. माझ्या घरावर दोन चारदा हमला झाला. रोज माझ्या घरी गुंड येतात, शिविका करतात, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कॅप्चर होतात, पण पोलीस कधी तपास करत नाही, कधी येऊन चौकशी करत नाही. तिला माझा खून करायचा आहे किंवा माझा आवाज दाबायचा आहे. आणि एका दिवशी तुमच्यासमोर अशी बातमी आली की हरीश सारडाचा खून झाला, तर त्याचं आश्चर्य वाटू देऊ नका. आणि तो खून 100% भावना गवळी आणि भावना गवळीच्या गुंडांनीच केलेला असेल.